आणि पवार साहेबांना ज्यावेळेस निसर्ग सलामी देतो त्यावेळेस अख्ख्या देशाला माहिती आहे काय होतंय. आमचा नेता काय लिमिटेड करतात काय? जयंत पाटील साहेब हे वाळवे तालुक्याचे नेते नसून आणि ज्या नेत्याकडे विकास पुरुष म्हणून पाहतो आपण त्या नेत्याचा मतदार संघ आहे. आणि टप्प्यात आल्या एका चेंडूत किती विकेट पडत्या भरोसा नाही. रामकृष्ण हरी. अरे पुढल्यांचाच आवाज येतो. हे कोपऱ्यातला सुद्धा आवाज आला पाहिजे. हे आपण रामकृष्ण हरी. इकडल्यांचा नाही येत. इधला आवाज वाळव्याचा आवाज हा वाळव्यात नाही मर्यादित राहिला पाहिजे. ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेचा समारोप आणि उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि खऱ्या अर्थाने पाऊस आणि पवार साहेबांचं एक वेगळं नातं आहे. कारण या वाळवेकरांनी देशाचे नेते तुमचं आमचं सर्वांचं दैवत वाळवेकरांनी तर पवार साहेबांना सलामी तर दिलीच पण निसर्गाने सुद्धा सलामी दिली आज खऱ्या अर्थाने. आणि पवार साहेबांना ज्यावेळेस निसर्ग सलामी देतो त्यावेळेस अख्ख्या देशाला माहिती काय होतंय. त्यामुळे ही काळ्या दगडावरली पांढरी रेषे येणाऱ्या राज्यामध्ये विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आणि तुम्ही इतक्या भाग्यवान आहे. आत्ताच्या आमच्या त्या साहेबांनी सांगितलं की आमचा नेता आमचा नेता आमचा नेता काय लिमिटेड करतात काय? जयंत पाटील साहेब हे वाळवे तालुक्याचे नेते नसून राज्यातील आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे नेते. अरे हा नेता वाळवे तालुक्यातील इस्लामपूरचा नेता नव्हे, हा राज्यातील सर्वसामान्यांचा नेता आहे. आणि ज्या नेत्याकडे विकास पुरुष म्हणून पाहतो आपण त्या नेत्याचा मतदार संघ आहे. आणि टप्प्यात आल्या वाळवेकरांनी तर समजूनच घेतलंय, आता राज्यांनी पण समजून घेतलंय. आता एका चेंडूत किती विकेट पडत्या भरोसा नाही. कारण जयंत पाटील साहेबांनी चेंडू हातात घेतल्यानंतर भले भले लोक क्लीन बोर्ड होत्यात हे सगळ्या राज्याला माहित आहे. आणि ही शिवस्वराज्य यात्रेचा समारोप सुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे. कारण जयंत पाटील साहेब आणि पवार साहेबांना एका व्यासपीठावर पाहिल्यानंतर फक्त आणि फक्त रामायणाची आठवण होती. रामायणामध्ये प्रभू रामासाठी हनुमंतरायांनी जी सेवा केली, हनुमंतरायांनी छाती फाडल्यानंतर सुद्धा हनुमंतरायाच्या छातीमध्ये प्रभू रामचंद्र सीतामाईचा फोटो निघला. त्याच पद्धतीने आमच्या जयंत पाटील साहेबांची जर छाती पडली तर छत्र या ठिकाणी आपले प्रभू रामासारखं दैवत आदरणीय पवार साहेब निघतील. एवढा निष्ठा असणारा नेता आणि त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये ही शिवस्वराज्य यात्रा या ठिकाणी पार पडलेली आहे. ही यात्रा ज्या ज्या भागामध्ये गेले त्या त्या भागामध्ये परिवर्तन झालेलं आहे. आणि आज ही परिवर्तनाची हे शिवस्वराज्य यात्रेची समारोपाची सभा आहे. त्यामुळे ही सभा समारोपाची सभा पाऊस आल्यानंतर इतका पाऊस इतका पाऊस. अरे ज्यावेळेस ही माझी मायबाप जनता पावसात भिजती त्यावेळेस आपला नेता सुद्धा पावसात भिजत होता व्यासपीठावर. हे उदाहरण हे फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. अरे राज्याच्या उंचीवर असणारा नेता सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांसाठी जर पावसात व्यासपीठावर भिजत असेल तर यापेक्षा काय प्रेम द्यायला पाहिजे या सर्वसामान्य जनतेसाठी.
या राज्यामध्ये अनेक मोठमोठाले योजना राबवण्याचं काम केलं असेल ते आदरणीय जयंत पाटील साहेबांनी। तुमचं आमचं सर्वांचं भाग्य, तुम्ही तर अतिशय भाग्यवान आहे, तुम्ही नशीबवान आहे की तुम्ही कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करता ते म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी काम करत आहोत। आणि तुम्ही आम्ही सर्वजण कुठल्या नेत्याला दैवत मानतो ते आदरणीय पवार साहेब खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून ज्या नेत्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय पवार साहेब, त्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करत आहे। त्यामुळे येणाऱ्या आता विधानसभेच्या निवडणुकीला कालच आचारसंहिता लागली आणि याचा नारळच या ठिकाणी फुटलेला आहे। त्यामुळे या तुतारीचा आवाज प्रत्येकाच्या घराघरापर्यंत, प्रत्येकाच्या मनामनापर्यंत गेला पाहिजे हेच या ठिकाणी या निमित्ताने सांगतो। आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने वाळवेकरांना धन्यवाद नाही देत, सलाम करतो। निस्ता सलाम नाही करीत, मुजरा करतो, मुजरा करतो। इतक्या पावसात सुद्धा इतक्या या ठिकाणी संख्येने उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो। आणि सर्वांना जाता जाता सांगतो की येणाऱ्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, त्यामुळे आपला आवाज, वाळवेकरांचा आवाज हा राज्यात गेला पाहिजे हेच या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आणि थांबतो।